ऐसे ऐसे सुर जुड़ले मन जुड़ले। Good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So yes, festive season ahe, Makar Sankrant ahe, festival. Sagi kade happiness ahe, sagi families ekatra, chan chan celebrations sagyancha gharat chalu ahe. So khup chan vattay and yes, aaj pan kai special asnar ahe. सो आज काय घडणार आहे हे तुम्ही पुढे बघणारच आहात. थंबनेल बघून तर डेफिनेटली तुम्हाला आयडिया आलीच असेल. सो येस, मी चाललोय क्लिनिकला, नाश्ता करणार आहे आणि मग येस पुढचं ब्लॉग कंटिन्यू करा. सो स्टे ट्यून्ड. अकाना गुड मॉर्निंग का. सो येस, बॅक टू होम. आलोय घरी. क्लिनिक होता आणि असं काय करते. आईचा मोबाईल का घेतलास तू? ठेवून दे दे. सो येस, इट्स लंच टाईम आणि आईसाने मस्त ड्रेस घातलाय छान छान. कोणी दिलाय तुला गिफ्ट? गिफ्ट कोणी दिलं तुला? ड्रेस तुला कोणी दिले सांग. कोणी दिले? नीट बस, नीट बस. वन्स अगेन झूक हॅज कम विथ अनदर येट ब्युटिफुल हँडबॅग जी मला आवडली बघताच क्षणी. तुम्हाला जसं की माहिती असेल मी झूक ऑब्सेस झालेली आहे. माझ्याकडे झूकचे ऑलमोस्ट बॅग्स आहेत, त्याचबरोबर फुटवेअर सुद्धा आहे. आणि ही एक क्यूट अशी बॅग त्यांनी नवीनच लॉन्च केली आहे, ज्याचा शेप तुम्ही बघू शकता. अँड दिस इज ट्रेंडिंग. लाईक ह्या शेपचे जे आहेत ना बॅग्स, हे खूप ट्रेंडिंग आहेत. लाईक हे तुम्ही कोणत्याही अटायरवर घेऊ शकतात, इझिली वेस्टर्न असो की ट्रेडिशनल असो. सो ज्यांना माहिती नसेल, झूक हा एक इंडियन ब्रँड आहे, 100% पेटा अप्रूव्ड आणि वेगन आहे. बेस्ट आहेत ह्याचे जे तुम्ही डिझाईन्स बघाल, कलर कॉम्बिनेशन्स बघाल, एवढे अप्रतिम आहेत आणि इझिली तुम्ही ह्या गोष्टींना वॉश करू शकतात. अँड द बेस्ट पार्ट ऑफ झूक इज, हे आधीसुद्धा मी मेन्शन केलेलं आहे, ते म्हणजे हे सगळे बॅग्स एवढे स्पेशियस आहेत ना, आय जस्ट लव इट. म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी आपण ह्याच्या बॅग्समध्ये ठेवू शकतो एकाच टायमाला. म्हणजे ही बॅग एवढीशी दिसते, पण आत्तासुद्धा तुम्ही बघू शकतात एवढं स्पेस आहे. लाईक खूप साऱ्या गोष्टी इथे राहू शकतात. इथे त्यांनी पॉकेट दिलं आहे, पाठीमागे सुद्धा एक झिप आहे आणि दिसायला सुद्धा सुंदर आहे. सो मी ही डिझाईन चूज केली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक नवीन ॲसेसरीज लॉन्च केली आहे, ती म्हणजे स्काफ. ह्याचं बेस्ट पार्ट म्हणजे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल ना, तर हे असं बॉक्समध्ये येणार आहे आणि तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता, तुमच्या लव्ह वन्सला गिफ्ट करू शकता. सो हा स्काफ मी मागवला आहे. तो हा खूप लाईट वेटेड आहे. जेव्हा मी पॅकेट माझ्या हातात घेतलं तेव्हाच मला समजलं. आणि त्याचबरोबर खूप सॉफ्ट आहे. हे सुद्धा 100% पेटा अप्रूव्ड आहे, वेगन आहे. हा सुद्धा तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही घेऊ शकता. स्क्वेअर शेपमध्ये येणार आहे आणि तुम्ही कोणत्याही तुमच्या अटायरवर घालू शकता. एवढं सुंदर आहे ना, म्हणजे इवन ह्याच्यावरची प्रिंट तुम्ही बघू शकता. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर नक्कीच
तुम्ही झूकच्या साईटवर जाऊन घेऊ शकतात हे प्रोडक्ट. तुम्ही माझं इवन कुपन कोड युज करू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला 15% ऑफ मिळेल तुम्ही जे पण ऑर्डर कराल त्याच्यावर. आणि खाली येतात मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, प्लस माझं कुपन कोडसुद्धा दिलेलं आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही कोणी झूकचे बॅग्स घेतले नसेल तर नक्की घ्या, खरंच खूप छान आहे. इवन माझ्याकडे वॉलेट आहे तो सुद्धा सुंदर आहे. तर मी जसं बोलले की खूप सारे आहेत माझ्याकडे झूकचं ऑलमोस्ट गोष्टी आहेत अँड मला खूप आवडलं आहे. सो हे आत्ताच मी जस्ट रिसीव्ह केलं आणि तुमच्या समोरच ओपन केलं आहे. सो येस, चला मग आता तुम्ही माझं रुटीन पाहिलंच, मी सकाळी जेवण वगैरे बनवलं आणि त्याच्यानंतर मी आणि नायसा जेवणसुद्धा झालो. सनी आत्ता आलेला आहे, सो सनी आता जेवेल. त्याच्यानंतर आम्हाला एक दोन कामं आहेत, ते आम्ही कामं करून रेस्ट करू आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार आहोत अभुनीकडे. कारण आज चेतना आणि फाल्गुनीचा हळदी कुंकू आहे. यू पीपल स्टे ट्यून्ड आणि बघत राहा की संध्याकाळी कोण कोण येणार आहे, लाईक आम्ही कोण कोण जाणार आहोत आणि त्या दोघी कशा दिसणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. आयसा रेडी झाली? कुठे चालली तू? मातीकडे चालली. अभिकडे चालली? बापरे छान दिसतेस. काय लावते टिकडी? नको उपसी. दोन दोन चंद्र करीत नाहीसा तुझ्या चेहऱ्यावरती. ये मी लावते, एवढ्या वरती नाही लावायचं. स्वतः मी सुद्धा रेडी होते, वाजले आहेत 7:15. सनी सुद्धा आता क्लिनिकला जाईल, नाश्ता करतोय. बापरे लावली दाख. ओ माय गॉड. आणि मी ही साडी नेसतीये, ही तुम्ही ऑलरेडी पाहिलेली आहे मी गणपतीत नेसलेली. सो ती मला खूप कम्फर्टेबल वाटते, लाईट वेटेड आहे आणि इझी टू ट्रॅव्हल. नाही सर परत तिची टिकडी काढली. मग तू का काढली, एवढं छान लावलीस. सो आई येत आहेत, वहिनी येत आहेत आणि आई पण येते तिकडनं. आणि स्वीटीताई बिझी आहे म्हणून मग ती नाही येणार आहे. सो लेट्स गो अभुनीच्या घरी आणि सगळ्यांना भेटूया. फाल्गुनी चेतना यांचं आज हळदी कुंकू आहे. सो येस दाखव बटरफ्लाय. एकदम छान दिसते नेहमीप्रमाणे ना सनी. नेहमीप्रमाणे आई आणि रचना चाललेत फाल्गुनीकडे, चेतनाकडे. जोरात असेल त्यांनी दोन ठेवलेत ना गावाला पण आणि इथे पण. आणि नायसा पण आली, वा किती सुंदर. बघू हा लिपस्टिक कोणी, लिपस्टिक नाही लावलं, लिप बाम लावलं आईने तुला. आणि हे पण आखडी पण घातले मॅची. दाखव आजीला दाखव. आजी आणि तू मॅचिंग झाले. तुझं पण छान आहे. दोघींचं सेम. आजी आणि तू मॅचिंग. मला हे देखून पाठवून लावायला येते बटरफ्लाय. मला ते लावायला येते. नको नको काढेल. छान आहे छान आहे. रॅबिट रॅबिट दाखव मला. का दाखव रॅबिट कसा जंप मारतो दाखव. अरे 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 डान्स करते. कोणाला भेटणार आहे तू? मातीला, आबीला, अजून चेतना काकीला. नाही चेतना काकीला नाही. मग कोणाला? आबीलाच भेटणार. माती गॉड ब्लेस यू. मोठी
रेडी. मला मिस करणार ना, बाबांना मिस करा. बाबा चाले की निकला, बाबांना सोलो चाले की. मला बोलली तू अंगठी घातली अशी, मी पण घालणार अंगठी. किती वेळ ठेवणार मी ते सांभाळणार अंगठी. चल लवकर. घे भाभी. मच्छर आला. हा आलं आलं. घे घे जा. दीदी ओळखीची आहे. ए खरंच तुला बघायला आहे. अरे म्हणजे आमच्यासाठी कधी जेवायला नाही आले आमच्या बरोबर. बघा जा काय पण चालत. आम्हाला काय पण चालत. नीट नीट नीट. कस वाटतय पहिली संक्रांत? कस आहे ना मामा? मामा हा कसा आहे? कसा आहे हा? ये तू का नाही रे काळ्या कपड्यांमध्ये? माझं मन काळ झालं. सेम झालं माझं मन. काका तुम्हाला नको वे. एकच दे तुम्ही दोन. तिला एकदा खायला. एकच दे ग. हे नको नको देऊ तो. हो दिल गोल गोल का गोल 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 ओवर वाले काय आता पुढे काय म्हणणार तुझं? ते दहा दिले तरी ते थँक्यू बोलणार नाही. दीदी स्वामी आलो दीदीला भेटायला. दीदी दीदी कुठे? दीदी खाली लागेल तिथे. नाही सण आली.
नाहीस ना आली कशी आहेस? आमच्या अनुला थोडस बर नाही वाटत. बरी आहे? एकदम बघून असं खूप छान प्रसन्न वाटत. हाय तब्येत, हाईट, बॉडी एकदम मस्त. आया नुसत्या खाऊन पिऊन अशा लेच्या पिच्या झालेली. चप्पल घालतो दीदी. सगळं मेकअप आणि जेवण घेऊन जा घरी घेऊन. चप्पल चप्पल घाली. बॅक होम मस्त वाटलं दुर्गे फॅमिलीला परत एकदा भेटून. आणि जेव्हा जेव्हा भेटतो दे आर ऑलवेज वेलकमिंग. आणि चेतना खूप सुंदर दिसत होती, तिची फर्स्ट संक्रांत आहे. सो खूपच छान दिसत होती ती, एवढं अशी क्यूट वाटत होती ना. आणि ऑफकोर्स फाल्गुनी सुद्धा छान दिसत होती. सो छान वाटलं. सनीला मिस केलं, सगळेच लोक सनीबद्दल विचारत होते पण सनी क्लिनिकला गेला आहे. त्याच्यानंतर आम्ही अन्वेषाला भेटायला गेलो कारण तिची थोडीशी तब्येत नरमली आहे ती. क्लायमेट चेंज ॲज युजल, जसं आम्ही आजारी होतो तसंच आहे. सो सगळेजण आपण आपली काळजी घ्या. आपण कितीही काळजी घेतली तरी आय नो थोडंफार कफ कोल्ड हे होतच आहे, बट स्टील काळजी घ्या कारण खूप थंडीसुद्धा वाढली आहे. आता वाजले आहेत 10:15 आणि आम्ही घरी पोचलो. सनी आता येईल त्याला अराऊंड 10:30 वगैरे होतील. येता येता त्याच्यानंतर तो झेवेल आणि उद्या झाला आम्हाला कंटाळलं. आणि उद्या सकाळी परत एक मिनटं नाहीसा परत सकाळी सनीला निघायचंय. 24 hours ड्युटी आहे त्याची. हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय जस्ट होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आय डोंट नो किती शूट झाले, कदाचित आय गेस खूप थोडं शूट झाले, पण जेवढे जेवढे मोमेंट्स आजच्या दिवसाला आम्ही एक्सपिरियन्स केले ते सगळे काही तुमच्याबरोबर शेअर केले. अँड येस, वन मोर थिंग, आय एम सो सॉरी. मी कालच्या व्लॉगमध्ये जिथे माझा हळदी कुंकूचा व्लॉग होता, हा नाहीसा माझा हळदी कुंकूचा ब्लॉग होता, तिथे खूप लोकांना समजलं नाही की मी एक्झॅक्टली काय वाण दिलेलं आहे, लाईक मी काय लुटलंय. कारण ते फक्त तुम्हाला बॉक्स दिसलं, तर मी तुम्हाला दाखवते की मी काय दिलंय काल. सो मी हे पंचपाळे दिले आहेत आणि हे असे ओपन होतात. हे खूप लोकांना तुम्ही पाहिलं असेल. सो त्या बॉक्समध्ये एक्झॅक्टली समजलं नाही की मी काय दिलेलं आहे आणि त्यासाठी खूप लोकांनी प्रश्न केला की काय तू दिलं ते समजलंच नाही आम्हाला. अजून एक सुद्धा ते खूप लोकांनी नोटीस केलं की मी अजून काहीतरी ते सरस्वतीवालं वगैरे दिलं. मी ऍक्च्युली असा विचार केला की एका फॅमिलीमधनं दोघी जणी येतात, तिघी जणी येतात, म्हणजे सासू सून असे वगैरे येतात. आणि काहीतरी अशी युजफुलच गोष्ट द्यायला पाहिजे. आता एक पंचपाळा तर ऑफकोर्स त्यांच्या घरात जातोय, मग असं दुसरी कोणती गोष्ट आहे जी अजून आपण देऊ शकतो? नाही तर जसं की आता फाल्गुनीच्या घरी 3 पंचपाळे झाले असते, ऑफकोर्स ते त्यांना युजफुल होते, पण मग 3 मग त्याच्याच ऐवजी मी अजून काहीतरी वेगळं देऊ शकते. एक तर पंचपाळा मी सगळ्यांना दिलं, दुसरं होतं की सरस्वती खणची स्लिंग ज्याच्यावरती सरस्वती असं होतं, जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. मी आईला देताना होता तो एक क्लिप, कारण आईकडे ऑलरेडी पंचपाळा आहे. आणि अजून एक ऑप्शन होतं ते म्हणजे हे, आता माझ्याकडे ती खणची नाही आहे स्लिंग, नाही तर मी तुम्हाला आता दाखवली असती. आणि दुसरा ऑप्शन होता बँगल बॉक्स, सो तो एक सुद्धा ऑप्शन होता. सो असे ऑप्शन्स मी दिलेले. म्हणजे कसं आहे, एकतर आपण जी गोष्ट देतो ती युजफुल असायला पाहिजे आणि ज्यांना देतो त्यांनासुद्धा तो आनंद मिळायला पाहिजे, त्यांनासुद्धा ते छान वाटायला पाहिजे की अरे खूप
मस्त दिलेली आहे. सो आय नो कालच्या ब्लॉगमध्ये खूप लोकांनी विचारलं की अरे तू वाण काय दिलं, तू सांगितलंच नाही, म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये मी ते क्लिअर केलेलं आहे. सो आज आहे ट्यूजडे आणि मंडेला सुद्धा व्लॉग शूट झालेले, दोन व्लॉग शूट झालेले आहेत. सो ते आता तुम्हाला कमिंग डेजमध्ये बघायला मिळतील, थोडंसं पुढे मागे सगळं काय होतं आहे. बट कालचा डे सुद्धा आमचा अमेझिंग होता, मंडेचा सुद्धा डे म्हणजे खूप लोकांना आम्ही काल भेटलो, ते तुम्हाला आता कमिंग ब्लॉग्समध्ये बघायला मिळेल. सो आय जस्ट होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.